श्रावणी सोमवार कर्नाळा टीव्हीवर दर सोमवारी सकाळी 8 वाजता दुपारी 2:30 वाजता व सायंकाळी 7 वाजता पाहायला विसरू नका श्रावणी सोमवार। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत माननीय काशीनाथ पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती माननीय सुरेश नारायण भोईर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल, माननीय बबन मुकादम सदस्य ग्राम पंचायत भातानपाडा, माननीय परशुराम माळी अध्यक्ष यशोदी क्रीडा मंडळ आजिवली। नमस्कार भक्तजन हो, श्रावणातला आज शेवटचा सोमवार आणि आज मी तुम्हाला पिठोरी अमावस्याची कहाणी सांगणार आहे। आटपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण राहत होता। श्रावणातल्या अमावस्येला त्याच्या वडिलांचं श्राद्ध असे आणि त्या दिवशी काय होत असे, त्याच्या सुनेचं सकाळपासून पोट दुखत असे आणि संध्याकाळी ती बाळंत होत असे, पण तिचं झालेलं मूल मेलेलं जन्माला येत असे। असं सतत 6 वर्ष घडतं। 7व्या वर्षीही तेच घडतं। त्यामुळे तिचे सासरे तिच्यावर खूप वैतागतात आणि ते मेलेलं मूल तिच्या पदरात टाकून तिला हकलून देतात। तशी ती रडत 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 जंगलात जाते। जंगलात तिला झोटिंगाची बायको भेटते। ती म्हणते, अगं बाई बाई, तू इथे कशाला आलीस? माझा नवरा झोटिंगा आला तर तुला मारेल आणि खाऊन टाकेल, तू आलीस तशी परत निघून जा। ब्राह्मणाची सून म्हणते, मी त्यासाठीच इथे आलेली आहे। झोटिंगाची बायको तिला म्हणते, तू एवढी का त्रस्त झाली आहे, काय झालं तुझ्या बरोबर? ब्राह्मणाची सून म्हणाली, श्रावणातल्या अमावस्येला माझ्या अजेससऱ्यांचं श्राद्ध असतं आणि त्याच दिवशी मी बाळंत होते आणि मला झालेलं मूल हे मेलेलं असतं। हे गेले 7 वर्ष घडतंय, त्यामुळे माझे सासरे माझ्यावर खूप संतापलेत आणि ते मला म्हणाले, गेली 7 वर्ष तुझ्यामुळे माझा बाप उपाशी राहतोय आणि आलेले ब्राह्मणही उपाशी निघून जातात, त्यामुळे त्यांनी खूप चिडून हे मेलेलं मूल माझ्या पदरात टाकलं आणि मला हकलून दिलं। आता मी काय करू? त्यावर झोटिंगाची बायको तिला म्हणते, तू काळजी करू नकोस, तू सरळ इथून रानात निघून जा। तिथे तुला एक बेलाचं झाड दिसेल आणि शिवलिंग दिसेल। तिथे रात्री अप्सरा, नागकन्या, देवकन्या येतात, शिवलिंगाची पूजा करतात, नैवेद्य दाखवतात आणि विचारतात अतिथी कोण आहे। तेव्हा तू त्यांना साथ घाल आणि तुझी सगळी व्यथा सांग, त्या नक्कीच काहीतरी मार्ग काढतील। त्यावर झोटिंगाच्या बायकोचं ऐकून ती तशीच रानात निघून जाते व तिथे तिला एक बेलाचं झाड दिसतं, बाजूला शिवलिंगही दिसतं। तिथेच कोपऱ्यातल्या एका झाडावर ती लपून बसते। लवकरच रात्र होते आणि देवकन्या, नागकन्या, अप्सरा तिथे येतात, त्या शिवलिंगाची पूजा करतात, प्रसाद दाखवतात आणि विचारतात अतिथी कोण आहे। त्यावर ब्राह्मणाची सून त्यांना साथ घालते आणि संपूर्ण तिची व्यथा ती अप्सरांना, देवकन्या, नागकन्यांना सगळ्यांना सांगते। त्यावर अप्सरा तिची 7ही मुले जिवंत करून तिच्या हवाली करतात व तिला 64 योगिन्यांचं व्रत करून मृत्यूलोकी त्या प्रकट करायला सांगतात। त्याने काय होतं, मूल बाळ दगावत नाही आणि सुखशांती लाभते। ब्राह्मणाची सून देवकन्या, नागकन्या आणि अप्सरांना नमस्कार करते आणि घरी परतायला निघते। तेव्हा गावकरी तिला बघतात आणि धावत जाऊन तिच्या सासऱ्यांना सांगतात, भटजी बुवा, तुमची सून परत येत आहे। सासऱ्यांना विश्वास बसत नाही म्हणून ते धावत धावत बाहेर येतात। बघतात तर आपली 7ही नातवंड आणि सून परत येत आहे म्हणून ते पुन्हा धावत घरात जातात। घरातून मुठभर तांदूळ आणतात आणि आपल्या नातवंडांच्या आणि सुनेच्या अंगावरून ओवाळून टाकतात आणि त्यांना घरात घेऊन सुखशांतीने राहायला लागतात। भाविक हो, यातून आपल्याला तात्पर्य काय मिळतं की देवादिदेव महादेवाची पूजा केल्याने आपल्या घरात सदैव सुखशांती आणि समृद्धी नांदत राहते। गेले 4 सोमवार आपण कर्नाळा टीव्हीच्या माध्यमातून देवादिदेव शंकराच्या आणि शंकराच्या उपासनेबाबत आध्यात्मिक माहिती घेतली, त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील विविध मंदिरांचे दर्शनही घेतले। भाविक हो, आज आहे श्रावणातला शेवटचा सोमवार। आज आपण महादेवाच्या अत्यंत पूजनीय असणाऱ्या 12 धार्मिक स्थळांविषयी माहिती घेणार आहोत। तुमच्या लक्षात आलेच असेल मी कशाबद्दल बोलतीये, अगदी बरोबर ओळखलत, मी 12 ज्योतिर्लिंगांविषयी बोलतीये। चला तर आपण माहिती घेऊया 12 ज्योतिर्लिंगांची। श्रीकंठ विषकंठ, श्रीकंठ विषकंठ, लोक
ಲೋಕವನುಳಿಸಲು ವಿಷವನ್ನು ಕುಡಿದ ನಂಜುಂಡೇಶ್ವರನೇ ಲೋಕವನುಳಿಸಲು ವಿಷವನ್ನು ಕುಡಿದ ನಂಜುಂಡೇಶ್ವರನೇ ಗತಿ ನೀನೆಂದರೆ ಓಡುತ್ತ ಬರುವ ಕರುಣಾಸಾಗರನೇ ಗತಿ ನೀನೆಂದರೆ ಓಡುತ್ತ ಬರುವ ಕರುಣಾಸಾಗರನೇ ಶ್ರೀಕಂಠ ವಿಷಕಂಠ ಶ್ರೀಕಂಠ ವಿಷಕಂಠ ವಾರಾಣಸ್ಯಾಂಚ ವಿಶ್ವೇಶಂ ತ್ರ್ಯಂಬಕಂ ಗೌತಮೀ ತಟೇ ಪರಲ್ಯಾಂ ವೈದ್ಯನಾಥಂಚ ನಾಗೇಶಂ ದಾರುಕಾವನೆ ಸೇತು ಬಂಧಂಚ ರಾಮೇಶಂ ಘೃಷಣಸ್ಯಂಚ ಶಿವಾಲಯೇ ಏತಾನಿ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಾನಿ ಸಾಯಂ ಪ್ರಾತಃ ಪಠೇ ನರಃ ಸಪ್ತ ಜನ್ಮ ಭವೇತ್ ಪಾಪಂ ಸ್ಮರಣೇನ ವಿನಶ್ಯತಿ ಭಕ್ತಜನ ಹೋ ಆತಾಸ ಆಪಣ ಜಿ ಬಾರಾ ನಾವ ಐಕಲಿತ್ ಹಿ ಬಾರಾ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ त्यांची एक पुराण कथा मी तुम्हाला सांगतो. फार वर्षापूर्वी जेव्हा एकदा शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर प्रणयाराधन करत असताना आणि त्यानंतर ते आकाशमार्गे निघाले आणि त्यावेळेला त्यांच्या कामक्रीडेतून निर्माण झालेलं रेत पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी ही 12 शक्तिस्थानं निर्माण झाली आणि मंडळी तीच ही 12 ज्योतिर्लिंग. त्या ज्योतिर्लिंगांची माहिती आपण आजच्या ह्या श्रावणाच्या अखेरच्या सोमवारच्या निमित्तानं घेणार आहोत. सौराष्ट्रातील सोमनाथाचं मंदिर केवळ भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगातही प्रसिद्ध आहे. कारण ह्या सोमनाथाची परंपरा आणि ह्याचा एक अतिशय समृद्ध असा इतिहास त्याला लाभलेला आहे. आता त्याची कथा मी तुम्हाला सांगतो. फार वर्षापूर्वी जो एक दक्ष नावाचा राजा, त्याला अनेक कन्या होत्या, त्यातील एक कन्या रोहिणी, आणि ह्या रोहिणीवर साक्षात चंद्रदेवाचंच मन, त्याचं प्रेम जडलं तिच्यावरती आणि त्याने दक्षराजाकडे तिच्यासाठी मागणी घातली आणि ही मागणी घातल्यानंतर दक्षराजाने त्याला अट घातली की माझ्या रोहिणी बरोबरच इतर ज्या कन्या आहेत त्यांच्याशीही तुला विवाह करावा लागेल आणि त्या सर्वांवरती सारखंच प्रेम करावं लागेल. आणि त्यानंतर चंद्रानं ही अट मान्य केली. विवाह ठरल्याप्रमाणे झाला. काही दिवस गेले आणि बाकीच्या कन्यांच्या लक्षात आलं की चंद्रदेवाचं आपल्यापेक्षा त्या रोहिणीवरच जास्त प्रेम आहे आणि लगेच त्यांनी ही तक्रार दक्षराजाकडे केली. दक्षराजा मुळातच तो कोपिष्ट होता. तो लगेच संतापला. लगेच त्याने चंद्राला शाप दिला की यापुढे तुझं संपूर्ण तेज आणि तुझं सामर्थ्य तुझं पूर्णतः नष्ट होईल. चंद्र घाबरला आणि घाबरून त्याने आपलं सामर्थ्य किंवा आपलं जे तेज आहे ते पुन्हा प्राप्त व्हावं यासाठी त्याने शंकराची आराधना सुरू केली आणि त्यानंतर अर्थातच तो भोळा शंकर महादेव प्रसन्न झाला आणि लगेच त्याला आशीर्वाद दिला. परंतु त्याला एक मात्र हा शाप पूर्णपणे खंडित न करता त्याला उशाप मात्र दिला आणि त्यामुळे त्याला सांगितलं की जो पौर्णिमे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा जो काळ आहे तोपर्यंत तुझं तेज वाढत राहील आणि पौर्णिमे झाल्यापासून अमावस्येपर्यंत तुझं तेज हे कमी होत राहील. आणि यानंतर चंद्रही त्याला चंद्रालाही आनंद झाला आणि मग त्यानं त्या आनंदपोटी अतिशय श्रद्धेनं जे मंदिर ते हे सौराष्ट्राचं सोमनाथ मंदिर. हे जगे स्वामी हे अंतर्यामी हे कर्ता कारण हे दुःख निवारण जननायक हे विश्वविधायक हे पशुपती तू हे उमापती तू हे परमेश्वर तू हे सर्वेश्वर तू हे सर्व व्यापक हे सर्व सहायक हे परम दयालु हे परम कृपालु जात
हैं सबके मालिक कैलाश के वासी साधु सन्यासी महाकाल तू हे सर्वपाल तू हे सौम्य मूर्ति हे ज्ञान मूर्ति हे वेद रचयिता हे सर्व ज्ञाता हे शंकर शंभु हे आदि स्वयंभू है तू सहज हमारा रक्षक है तू परम पिता तू माता है ये जन्म जन्म का नाता है तेरी तेजस्वी ये सूरत तू दया क्षमा की मूरत है माथे पे चंद्र विराजत है तू सबके गांज सवारक है तू खट पुरुष उपदेशक है तू सृष्टि का निर्देशक है घट घट में तू ही रमता है तू सर्व योग की क्षमता है तू जीवन का संचालक है तू जीव जंत का पालक है तू नर है तू ही नारी है तू दया निधि भंडारी है तू सतयुग वापस देता है तू कलयुग का रचयिता है तू शिव जी बड़ा निराला है तू शिव जी परम विधाता है तन से तू भस्म रमाता है जो तेरी शरण में आता है बस सागर से तर जाता है हे शिव तू सर्व आधारी है तेरी महिमा सबसे न्यारी है तू सर्व कला का ज्ञाता है तू जनमानस का दाता है तेरे संग सर्वदा गौरी है तेरे हाथ में सबकी डोरी है। तर मंडळी आता सौराष्ट्र झालं, आपण आतापर्यंत हिंदुस्थानच्या पश्चिम भागात होतो, आता थोडस आपण दक्षिणेकडे जाऊया। मंडळी आता आपण जाणार आहोत आंध्र प्रदेशातील श्रीशैल या ठिकाणी, त्याला दक्षिणेकडे शैलम म्हणतात, श्रीशैलम। तर त्या ठिकाणी असलेला मल्लिकार्जुन, पण तुम्हाला सांगतो की स्थापत्य कलेचा एक अप्रतिम नमुना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि हो, तुमच्या माहितीसाठी आद्य शंकराचार्यांनी शिवानंद लहरीची जी रचना केली ना, ती याच ठिकाणी। तर मंडळी आता ह्याची कथा आहे का की तुम्ही जाणतात शंकर पार्वती आणि त्यांचे दोन पुत्र, जो मोठा होता तो कार्तिकेय, स्कंद त्याला षडानन असं म्हणतात किंवा मुरुगन असंही म्हणतात, आणि दुसरा म्हणजे तुमचा लाडका गणपती नाही का, गणेश। तर एकदा काय झालं की त्या दोघांचाही विवाह करायचं ठरलंय, आणि अशा वेळी काय झालं, कोणाचा विवाह आधी करायचा यावर थोडासा वाद सुरू झाला। आणि त्यावेळेला काय झालं की शंकराने आणि पार्वतीनं अट घातली, जो लवकरात लवकर पृथ्वी प्रदक्षिणा करून या ठिकाणी येईल त्याचा विवाह पहिला होईल। आता स्कंद त्याने लगेच, म्हणजे अर्थातच मुरुगन कार्तिकेय याने लगेच आपलं वाहन घेतलं आणि पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाला। परंतु गणपती मात्र, अर्थातच बुद्धीची देवता ती, अतिशय हुशार चतुर, लगेच त्याने काय केलं की आई वडिलांना समोर उभं केलंय आणि त्यांनाच त्याने सात प्रदक्षिणा घातल्या आहेत। आणि ह्याच सात प्रदक्षिणा घातल्यानंतर, अर्थातच त्यानं जे चातुर्य दाखवलं की साक्षात आपल्या आई वडिलांना केलेली प्रदक्षिणा ही साक्षात पृथ्वी प्रदक्षिणा एवढ्याच मोलाची असते, आणि हे त्याचं चातुर्य पाहून शंकर पार्वतीनं लगेच त्याचं लग्न लावून दिलं। आता हे विवाह त्या दोघांचा संपन्न झाला, आणि तोपर्यंत कार्तिकेय महाराज त्या ठिकाणी आले। त्यांनी पाहिलं की आपल्यापूर्वीच गणपतीचं लग्न झालं, तो रागावला, चिडला, आणि रागानं तो तेथून निघून गेला। त्याच वेळेला त्याने आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली। बरं, तो ज्या ठिकाणी निघून गेला त्याच्या मागोमाग शंकर महादेव, अर्थातच पित्याचं हृदय, तेही त्याच्या मागून त्याची समजूत घालण्याकरता त्या ठिकाणी गेले। आपल्या पित्याला त्या ठिकाणी आलेला पाहून लगेच रागानं ह्या स्कंदानं, म्हणजे ह्या कार्तिकेयानं तेथूनही पळून जाण्याचा प्रयत्न केला, रागानं निघून जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर देवाने त्याची विनंती केली त्या स्कंदाला की जाऊ नको, आणि त्यानंतर मात्र स्कंद त्या ठिकाणी राहिला, आणि तो ज्या ठिकाणी राहिला त्याच ठिकाणी त्या अमावास्येला साक्षात शंभू महादेव आणि नंतरच्या पौर्णिमेला माता पार्वती हेही त्या ठिकाणी वास्तव्याला आले, आणि ते ज्या परिसरामध्ये राहू लागले ते अर्थातच श्रीशैलम, शैल म्हणजे पर्वत, श्रीशैलम, आणि त्याचं नाव पडलं मल्लिकार्जुन। आणि तेच मंडळी ह्याच द्वादश ज्योतिर्लिंगामधलं दुसरं ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन।
इंद्रहाराय विलोचनाय भस्मांगरा। तर मंडळी आपण पश्चिमेकडनं सुरुवात केली, दक्षिणेकडे गेलो आणि आता आपण येणार आहोत मध्य भारतामध्ये। मध्य भारतामधलं उज्जैन हे क्षेत्र तुम्हाला मंडळी माहीतच आहे। ह्या उज्जैन या ठिकाणी जे ज्योतिर्लिंग आहे त्याला म्हणतात महाकालेश्वर। हे महाकालेश्वराचं जे लिंग आहे हे खरं तर जमिनीखाली आहे आणि जमिनीच्या वरती जे लिंग तुम्हाला दिसतं ते मोठ्या आकारामध्ये आहे आणि त्याला म्हणतात ओंकारेश्वर। पण एक तुम्हाला सांगतो की या सभोवतालचा जो परिसर आहे हा अत्यंत रमणीय आहे, पाहण्यासारखा आहे। आणि ह्या सभोवती जे तीर्थ जे वाहणार आहे त्याला म्हटलं जातं कोडी तीर्थ। आणि हा ह्या कोडी तीर्थातील जे पाणी आहे त्या पाण्याचा रंग वारंवार बदलत असतो अशी बऱ्याच भाविकांची सुद्धा श्रद्धा आहे। शिव के रहते कैसी चिंता, साथ रहे प्रभु आठो यहाँ। शिव के रहते कैसी चिंता, साथ रहे प्रभु आठो यहाँ। शिव को भज ले सुख पाएगा, मन को आएगा आराम। मन को आएगा राम, सुबह सुबह ले शिव का नाम। शिव आएंगे तेरे काम, सुबह सुबह ले शिव का नाम। कर ले बंदे ये शुभ काम, सुबह सुबह ले शिव का नाम। बरं मंडळी, ह्याच उज्जैनमध्ये जी दोन ज्योतिर्लिंग तुम्हाला मी आणखी सांगणार आहे, जी दोन भागामध्ये एक शिवाचं लिंग विभागलं गेलेलं आहे, एक आहे ओंकारेश्वर दुसरं आहे अमरेश्वर, त्याची आपण माहिती घेऊया। श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदा नदी तीरी वसलेलं एक मनोरम असं तीर्थस्थान आहे। इथं पोहोचण्यासाठी इंदौर आणि खंडवा येथून रेल्वे आणि बस सेवाही उपलब्ध आहे। श्री ओंकारेश्वर धामी पोहोचून भक्तजन आनंदित होतात। इथं शिव शिवप्रणय आणि पार्थिव लिंगांच्या रूपात विराजमान झाले आहेत, ज्याला श्री ओंकारेश्वर आणि श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंगांच्या रूपात ओळखलं जातं। मानधाता पर्वतावर विराजमान श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग तेच स्थान आहे जिथं शिवशंकराकडून देवतांनी आपली हरवलेली शक्ती प्राप्त केली होती, आणि हेच ते स्थान आहे जिथं विंध्याचल पर्वतानं भगवान भोलेनाथांची आराधना केली होती। फलस्वरूपी भगवान शिव इथं दोन रूपात विराजमान झाले आहेत, एकीकडे पर्वतावर श्री ओंकारेश्वर तर दुसरीकडे श्री ममलेश्वर। श्री ममलेश्वरामध्ये वाहते माता नर्मदेचे पवित्र जल जे भक्तांचं मन मोहून घेते। रेवा कावेरी संगमाच्या किनारी वसलेलं श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर अत्यंत आकर्षक आहे। विंध्याचल पर्वतास होता मोठेपणाचा अभिमान, कशामध्ये मी नाही कमी अन दिसावया आहे छान। बोलणे ऐकून नारद जीने केला त्यावर अविश्वास, पर्वत बदला नारदास तुम्हाला नाही का विश्वास। काय आहे माझ्यात कमी, काय आहे माझ्यात कमी, निर्भय मी आहे अविचल। त्याच क्षणी पुढे उभा राहिला महान पर्वत अति प्रबल, बोल
बोल नारद उंच तुझाहून मेरू पर्वत आहे महान नाव बरोबर त्यास लाभली देव प्रशंसा अनसन्मान देव प्रशंसा अनसन्मान हे ऐकुनी विंद चलान स्वतःला अधिकारीले उरल्या जीवन सेवेसाठी शिव चरण स्वीकारीले शिव चरण स्वीकारीले गर्वरहित जीवन जगला ओ, 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 गर्वरहित जीवन जगला झाला कधी ना तो चंचल त्याच क्षणी पुढे उभा राहिला महान पर्वत अति प्रबल उत्तर प्रदेशातील गढवाल जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे. याचा बाह्य भाग जो आहे हा अत्यंत साधा दिसतो परंतु आतमध्ये मात्र अतिशय सुंदर अशी शिल्प तुम्हाला पाहायला मिळतील. याच्या गर्भागृहामध्ये साधारणपणे 5 फूट लांब आणि 4 फूट रुंद एक लंबगोलाकार हे शिवलिंग आहे आणि ह्याला केदारेश्वर या नावाने संबोधलं जातं किंवा केदारेश्वर या नावाने त्याची पूजा अर्चा किंवा आराधना केली जाते. समुद्र सपाटीपासून साधारणपणे 11,735 फूट उंचीवरती हे ठिकाण असून हे मंदिर पांडवांनी बांधलं आणि पांडवांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं अशीही एक कथा आपणास ऐकावयास मिळते. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते तीही की पांडवांचा किंवा आद्य शंकराचार्यांचा सुद्धा स्वर्गामध्ये जाण्याचा जो मार्ग होता हा याच केदारेश्वराकडूनच गेलेला आहे असं मानलं जातं. तर मंडळी असं होतं हे तीर्थस्थान म्हणजे हे ज्योतिर्लिंग केदारेश्वर ज्याला मोक्षपदाची इच्छा आहे ज्याला सर्वसन्न परित्याग साधायचा आहे त्या सर्वांनी निश्चितपणे ह्या केदारेश्वराची आराधना करावी असं मानलं जातं. बसले मंगलकारी शिवालय तिथे केदारेश्वराचे बसले मंगलकारी शिवालय नरनारायण दोघे होते शिव भक्तीमध्ये तल्लीन बनवून पार्थिव लिंग त्या पुढे दाहाले तल्लीन शिव चरणी तया भेटले होते जीवनाचे विद्यालय शिव चरणी तया भेटले होते जीवनाचे विद्यालय तिथे केदारेश्वराचे बसले मंगलकारी शिवालय तिथे केदारेश्वराचे बसले मंगलकारी शिवालय नरनारायण दोघे होते विष्णूचा अवतार त्यांच्या निर्मळ भक्तीने येतसे शिव केदार प्रभू शिवाच्या सेवेमध्ये ते असायचे तन्मय प्रभू शिवाच्या सेवेमध्ये ते असायचे तन्मय तिथे केदारेश्वराचे बसले मंगलकारी शिवालय तिथे केदारेश्वराचे बसले मंगलकारी शिवालय तर मंडळी आपण आता हिमालयाकडून आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊया. सह्याद्रीच्या ज्या पर्वतराजी आहेत तर त्यामध्येच एक स्थान ज्योतिर्लिंगाचं आपल्याला पाहायला मिळतं. आजूबाजूला
संपूर्णपणे घनदाट जंगल आहे, त्याच ठिकाणी भीमा नदीचं उगमस्थान सुद्धा आहे आणि अशा ठिकाणी वसलेलं हे शंकराचं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर। ह्याची कथा ऐकण्यासारखी आहे की जो त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस, त्रिपुर म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशा तिन्ही लोकांमध्ये ज्याने हाहाकार माजविलेला होता असा हा त्रिपुरासूर, आणि ह्या त्रिपुराचा नाश केला भगवान शंकराने। आणि याचा नाश केल्यानंतर शंभू महादेवानं ज्या ठिकाणी वास्तव्य केलं तोच हा शांत असा परिसर, आणि ह्या भगवान शंकरानं या ठिकाणी ह्या शांत परिसरामध्ये विसावा घेतला। आणि असं म्हणतात की त्यावेळेला म्हणजे त्रिपुरासुराचा नाश केला, निपात केला किंवा संहार केला, त्यावेळी शंकराच्या अंगाला जो घाम फुटलेला होता त्या घामापासूनच ही जी भीमा नदी आहे त्याचा त्या नदीचा उगम झाला असं म्हणतात। आणि हीच भीमा नदी ज्या ठिकाणी वाहते त्याच काठावरती हे भीमाशंकर वसलेलं आहे। आणि हे नगारा पद्धतीचं असं हे मंदिर आहे, अतिशय पुरातन आहे। आणि एक सांगण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनीसुद्धा त्यावेळेला या मंदिराच्या देखभालीसाठी खास निधी त्यांनी मुकर्रर केलेला होता। आणि या ठिकाणचं जे शिवलिंग आहे हे साधारण 1.5 फूट लांबीचं आहे, त्या मंदिराच्या पाठीमागे एक प्राचीन अशी पुरातन अशी एक विहीर आहे, आणि त्या ठिकाणी जवळच असणार आहे भीमा नदीचं जे उगमस्थान आहे। आणि ह्या गोष्टी पाहण्यासाठी दरवर्षी अगदी लाखोंच्या संख्येनं पर्यटक गर्दी करत असतात। तर मंडळी, हे सर्व ऐकून तुम्हालाही इच्छा झाली असेल ना, तर हेच ज्योतिर्लिंग भीमाशंकर। भीमाशंकर महादेवाचा करूया जे जे का, शिवशंकर भोलेनाथाची महिमा परंपार। कर्कट पिता माता कुशकशीने मुलीचा केला विवाह, कर्कटीला विराजपती मिळिला मनाचा मिटिला मोह, विराजचा वध केला रामाने झाली निराश्रित अबला, सह्याद्रीवर ठेवू लागली एकांती स्वतःला, तिला कुंभकर्णापासून पुत्र भीम झाला, द्वेषी क्रोधाचा भयंकर काळ असा तो आला, रोखू शकला ना कोणी भीमाचे भीषण अत्याचार। भीमाशंकर महादेवाचा करूया जे जे का, शिवशंकर भोलेनाथाची महिमा परंपार। ब्रह्मा पासून वर मिळवूनी झाला भीम शक्तिशाली, स्वबळाने भीमाने मग पृथ्वी अंकित केली, राधा सुदक्षण कामरूहा शिवसेवक महावीर, राणी दक्षिणा पतिव्रताती नारी धीर गंभीर, भीमासुराने त्या दोघांना केले बंदीवान, करू लागला तेव्हा पासून राजा शिवाचे ध्यान, बंदीग्रहाला त्याने दिला शिव मंदिराचा आकार, भीमाशंकर महादेवाचा करूया जे जे का, शिवशंकर भोले। श्रावणी सोमवार कर्नाळा टीव्हीवर दर सोमवारी सकाळी 8 वाजता, दुपारी 2:30 वाजता
व सायंकाळी 7 वाजता पाहायला विसरू नका श्रावणी सोमवार। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत माननीय काशीनाथ पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती माननीय सुरेश नारायण भोईर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल, माननीय बबन मुकादम सदस्य ग्रामपंचायत भातानपाडा, माननीय परशुराम माळी अध्यक्ष यशोदी क्रीडा मंडळ आजिवली। तर मंडळी आता आपण महाराष्ट्रातून पुन्हा एकदा जायचं आहे उत्तरेकडे। म्हणतात ना की जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत किमान एकदा तरी आपल्या आयुष्यात काशी यात्रा घडावी आणि ही प्रत्येकाची इच्छा असते, कारण हिंदूंचं अतिशय पवित्र असं एक तीर्थक्षेत्र या काशीमध्ये आहे, कारण त्या ठिकाणी राहतो तो काशी विश्वेश्वर। उत्तर प्रदेशामध्ये वाराणसी या ठिकाणी हे आपलं हिंदूंचं तीर्थक्षेत्र आहे आणि ह्याची जी कथा आहे ना ही खरोखरच रंजक आहे, कारण तुम्ही जाणताच की शंकर महादेवाला घर नाही, कारण तो राहतोच मुळात स्मशानामध्ये। म्हणतात ना स्मशानेश्वा क्रीडा स्मर हर पिशाचा सहचराश चिता भस्मालेप सृग पिनरुक रोटी परिकरहा। जो स्मशानामध्ये राहतो आणि त्या चितेचा भस्म आपल्या अंगाला विलेपन करतो तो शंभू महादेव, आणि ह्या शंभू महादेवाला घर असावं असं पार्वतीच्या आईला वाटलं। आणि मला वाटतं जावयांची लाड करण्याची परंपरा ही तेव्हापासूनच सुरू झालेली असावी, की तिने ठरवलं की आपल्या लाडक्या जावयाला एखादं आपण घर बांधून द्यावं। आणि पार्वती मातेनं निकुंभाला आज्ञा केली की शंकर महादेवासाठी आपण एखादं मंदिर बांधावं, आणि त्याप्रमाणे निकुंभानं त्याचा जो एक सेवक होता दिवोदास त्याला आज्ञा केली आणि त्याने एक मंदिर शंभू महादेवांसाठी बांधलं। शंकर महादेवाने ते अतिशय सुंदर असं मंदिर ते पाहिलं, पण मुळातच शंकर महाराज अर्थातच विरक्त माणूस, विरागी, त्यागी, त्यांना ह्या घराविषयी काहीच वाटलं नाही आणि त्यांनी ह्या दिवोदासाला कोणताही वर दिला नाही, आणि यामुळे हा दिवोदास मात्र फार संतापला, रागावला आणि रागानं त्यानं हे मंदिर तोडून टाकलं। आणि हे मंदिर तोडल्याबरोबर ह्या निकुंभाला मात्र फार राग आला आणि रागाच्या भरात त्याने शाप दिला की या परिसरामध्ये कोणीही राहणार नाही, आणि अखेरीस तो परिसर निर्मनुष्य आणि पूर्णपणे शांत झाला। आणि गंमत अशी की तो परिसर पूर्णतः शांत झाल्यावर शंकर महादेव त्या ठिकाणी वास्तव्याला गेले आणि ते निवासस्थान किंवा तो परिसर हा शंकरांचं अतिशय प्रिय असं वास्तव्य स्थान बनला आणि तोच हा विश्वनाथ, आणि ह्याला काशी विश्वेश्वर या नावाने सुद्धा संबोधलं जातं। तर मंडळी मगाशीही मी म्हटलंच की अतिशय हिंदूंना पवित्र असणारं हे तीर्थक्षेत्र म्हणजेच हे काशी विश्वेश्वर। काशी नगरी विश्वतारी महिमा तिची न्यारी, काशी नगरी विश्वतारी महिमा तिची न्यारी, त्या नगरीचे विश्वनाथ आहेत मंगलकारी, त्या नगरीचे विश्वनाथ आहेत मंगलकारी। आत्मस्वरूप सनातन निर्विकार म्हणवितो, निर्गुणात स्वगुणाने सदाशिव स्वयं कृती बनवितो, शिवशक्तीने मिळून पुरुष प्रकृतीला बनविले, दोन्ही प्रकृती पुरुष शिवशक्ती विना ना चाले। निर्गुण परमात्मा तेव्हा त्यांना बोले मधुर वचन, सर्वोत्तम सृष्टी कराया तुम्ही तपामध्ये राहा मदन, शिवशक्तीने आज्ञा दिली तुम्ही करा तपशा भारी। गुजरात मध्ये द्वारकेजवळ एक प्रचंड मोठं जंगल होतं, त्याचं नाव होतं दारुकावन। आणि याला दारुकावन नाव का पडावं, कारण या अरण्यामध्ये एक दारुक नावाचा राक्षस राहत होता आणि हा राक्षस एक वैशिष्ट्य म्हणजे हा शिवभक्त होता, आणि हा शिवभक्त असलेला दारुक ज्या वनामध्ये ज्या जंगलात राहत होता त्याला दारुकावन या नावानं संबोधलं जात होतं। एकदा काय झालं की त्या अरण्यामध्ये एक सुप्रिय नावाचा शिवभक्त त्या ठिकाणी आला, ह्या दारुकावनाला जेव्हा हे समजलं तेव्हा त्यानं
त्याला विनंती केली की हे सुप्रिया, शिवभक्ती चांगल्या रीतीने कशी करावी हे तू मला दाखव. आता सुप्रियाला माहित होतं की जर मी शिवभक्ती कशी करावी हे ह्या दारुकाला सांगितलं तर दारुकती त्याप्रमाणे शिवभक्ती करील, शंकराला प्रसन्न करून घेईल. आणि अर्थातच शिव शंकर म्हणजे काय, सांब सदाशिव, भोळे सांब हो, कोणालाही वर देऊन मोकळे. आणि ह्याला ह्याने जर काहीतरी वर मिळवला तर सर्व लोकांना किंवा सज्जनांना हा फार त्रास देईल हे जाणून त्यानं ही शिवभक्ती कशी करावी हे सांगण्यास नकार दिला. हा दारुक संतापला आणि त्याने ह्या सुप्रियेचा छळ सुरू केला. आणि सुप्रियेचा जरी छळ त्याने सुरू केला तरी सुप्रिय हा इतका शिवभक्त होता की त्याच्या एकाग्रतेमध्ये कोणताही खंड पडला नाही. त्याची शिवार्चना किंवा शिव आराधना अशीच अखंडपणे सुरू राहिली. आणि अखेरीस त्याची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न हा दारुक राक्षस करतोय हे जेव्हा शिवशंकरांनी पाहिलं तेव्हा भक्तावरती सदैव कृपा करणारे ते भगवान शिवशंकर लगेच त्यांनी त्या ठिकाणी प्रकट होऊन या दारुक नावाच्या राक्षसाचा वध केला. बरं, ह्याचा वध झाला त्यानंतर ह्या दारुकाची जी पत्नी होती, राक्षस पत्नी, तिचं नाव होतं दारुकी, तिनंही सुप्रियेचा छळ करण्याचा प्रयत्न केला पण शिवशंकरांनी क्रोधित होऊन तिचाही नाश केला, तिचाही निपात केला. आणि त्यानंतर त्या ठिकाणी शंकरांनी नागेश्वराच्या रूपात दर्शन दिलं आणि म्हणून त्या ठिकाणाचं नाव पडलं नागनाथ किंवा त्याला नागेश्वर असं म्हटलं जातं. आपल्याला भारताच्या पूर्णतः दक्षिण टोकाला जायचं आहे. हां, तुम्हाला माहिती आहे की दक्षिणेला रामानं सेतू बांधलेला, ती गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. तर त्याच ठिकाणी ह्या दक्षिणेकडे रामेश्वर नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे आणि साधारणपणे अग्नीच्या एका उंच अशा मनोऱ्याचंच किंवा त्या अग्नीच्या ज्वाळेचं रूप म्हणजे हा रामेश्वर. ह्याची कथा अशी सांगतात की प्रभू रामचंद्राने जेव्हा रावणाचा वध केला आणि त्यानंतर ते पुन्हा अयोध्येकडे निघाले होते आणि त्याच वेळेला याच ठिकाणी ते थांबले आणि आपल्या हातून जी हत्या झाली, जो वध झाला, रावणाचा वध झाला आणि त्या पापाचं प्रायश्चित्त घ्यावं किंवा त्या पापाचं परिमार्जन करावं ह्या हेतूनं त्याने त्या ठिकाणी शिवशंकराची पूजा करण्याचं ठरवलंय. त्याने त्यांचा भक्तप्रिय हनुमान त्याला आज्ञा केली की बाबा कैलास पर्वतावरती जा आणि शिवलिंग या ठिकाणी घेऊन ये. हनुमान निघाला परंतु काय झालं की हनुमंताला काही कारणास्तव यायला विलंब झाला आणि त्याची वाट बघून शेवटी सीतामाईनं काय केलं की एक वाळूचं शिवलिंग तयार केलं आणि हे वाळूचं शिवलिंग करून त्याची अर्चना किंवा त्याची पूजा ह्या प्रभू रामचंद्राने केली आणि ही पूजा संपन्न झाली आणि नंतर हनुमंत त्या ठिकाणी शिवलिंग घेऊन आले. आणि आपण हे शिवलिंग आणण्यापूर्वीच रामचंद्रांनी ह्या शिवलिंगाची पूजा केलेली पाहिली आणि ते थोडेसे उदास झाले, थोडे नाराज झाले
आणि आपला प्रिय भक्त नाराज झालेला पाहिल्याबरोबर रामचंद्राने त्याची समजूत घातली आणि ते शिवलिंग त्याने जे कैलास पर्वतावरनं आणलेलं तेही त्या ठिकाणी स्थापन केलं आणि ते स्थापन केलं, त्याचीही पूजा केली आणि त्याला अग्रपूजेचा मान दिला. म्हणजे या लिंगाची, जे लिंग हनुमंतानं कैलास पर्वतावरून आणलं त्याची पूजा पहिली केली जाते, त्याला काशी विश्वनाथ असंही म्हटलं जातं आणि त्याला प्रथम पूजा करण्याचा मान मिळाला. आणि याच ठिकाणी बाजूलाच असलेलं हे रामेश्वर, आणि तुम्ही हे जाणताच की याच ठिकाणी रामानं लंकेत जाण्यासाठी जो सेतू बांधला, जो पूल बांधला, ज्यावरनं सध्या मोठा फार मोठा वाद सुरू आहे, तोच हा रामसेतू या जवळच आहे. म्हणून याला सेतू बंधे तू रामेशम, म्हणजे रामेश्वर असं म्हटलं जातं. या ठिकाणी आहे दक्षिण गंगा, अर्थातच गोदावरी नदी. ह्या गोदावरी नदीला दक्षिण गंगा असं संबोधलं जातं आणि ही वाहते नाशिकमधून. आणि ही जी दक्षिण गंगा म्हणजे ही गोदावरी आहे, त्या गोदावरीच्या उगमापाशी असलेलं जे त्र्यंबक नावाचं गाव, त्या गावामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे. आणि ह्या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे जे मंदिराचं बांधकाम आहे हे पूर्णतः भारतीय आणि आर्य पद्धतीचं आहे. यामध्ये तुम्हाला सुंदर अशा देवादिकांच्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. हे बांधकाम अतिशय कोरीव असं आहे. दर्शनी भागामध्ये एक बैलाचं फार मोठं शिल्प आहे आणि अंतर्भागामध्ये एक संगमरवरी नंदीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जाताना जर तुम्ही आत पाहाल तर काही मनुष्य, प्राणी आणि यक्ष या सर्वांच्या कोरीव मूर्त्यासुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ह्या ठिकाणी गर्भागृहाचा जो मध्यभाग आहे त्या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग असून ह्या ज्योतिर्लिंगातून सतत गंगा वाहत असते आणि अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर म्हणजे अर्थात त्र्यंबकेश्वराचा आहे. आणि ह्याचं एक आणखी एक तुम्हाला पौराणिक कथा सांगतो, ती म्हणजे अशी की साक्षात प्रभू रामचंद्रानं सुद्धा आपल्या पित्याचं म्हणजे राजा दशरथाचं श्राद्ध या ठिकाणी केलेलं. म्हणून तुम्ही आजही पाहाल तर त्या ठिकाणी नारायण नागबली असेल, त्रिपिंडी श्राद्ध असेल किंवा कालसर्प असेल, अशा विविध तर्पण किंवा श्राद्ध इत्यादी कार्यक्रमांसाठी अलोट अशी गर्दी भक्तांची त्या ठिकाणी उसळलेली असते. तेच हे ठिकाण म्हणजे त्र्यंबकेश्वर. तीरावर वसले पवित्र गाव हे, गौतमी नदी तीरावर वसले पवित्र गाव हे, ब्रह्मगिरीच्या खाली गदत असे त्र्यंबकेश्वर नाव हे, ब्रह्मगिरीच्या खाली गदत असे त्र्यंबकेश्वर नाव हे. पत्नी
अहिल्येच्या संगतीने ऋषी गौतम इथं राहत असे. तपश्चर्या करी आणि प्रभूचे गुण गान तो गात असे. 10,000 वर्षापासून तपामध्ये होता मग्न. पृथ्वीवरच्या सर्व जीवाचे मिटवून टाकाया विघ्न. 100 वर्षाचा तो पडला होता दुष्काळ. हिरवळ हिरवी नाहीशी झाली, निरभ्र होते आभाळ. पाण्यासाठी गौतम ऋषीने वरुण देवाला विनविले. वरुण देव प्रसन्न होता, फक्त पाणीच मागितले. बोले वरुण गौतम ऋषीला, बोले हे देवा बेध्यानी, देवांची अज्ञा मोडून मी देव कसा तुम्हा पाणी. गौतम वदले वरुण देवाला, पाण्या वाचून जीव जातो. पृथ्वीवरचा जन समुदाय तुम्हास ईश्वर. तर मंडळी, आपण आता माहिती घेतली त्र्यंबकेश्वराची. तुम्हाला माहिती आहे का, साक्षात शंकराला सुद्धा वैद्यरूप धारण करावं लागलं. ऐका कसं ते. वैद्यरूपामध्ये शंकर ज्या ठिकाणी प्रकट झाला ते ठिकाण बिहारमध्ये आहे. बिहारमध्ये देवगड या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्याची कथा अशी सांगतात की दशानन म्हणजे ज्याला 10 शिर 10 तोंड आहेत असा हा रावण, तो शिवभक्त होता आणि त्या साक्षात शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी तो तपश्चर्या करत होता. आणि त्याने त्याला प्रार्थना केली की आपण आमच्या लंकेमध्ये यावं. आणि शंकराने आपल्या लंकेत यावं यासाठी त्याने साक्षात कैलास पर्वताला हात घातला आणि तो उचलून नेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचवेळी शंभू महादेवानं रागानं त्याच्या हातावरती प्रहार केला आणि अखेर रावण विव्हळला. आणि विव्हळत विव्हळत त्याने शंकराची आराधना केली, त्याने क्षमायाचना केली शंकराची. आणि त्यानंतर मात्र शंकरानं काय केलं तर त्याला एक आपलं आत्मलिंग, एक ज्योतिर्लिंग त्याला दिलं आणि त्याला एक मात्र इशारा दिला, घेऊन जायचं आणि जाताना कोठेही खाली टेकवायचं नाही. जर तू खाली ते टेकवलंस तर ते त्याच ठिकाणी स्थापित होईल. रावणानं ते मान्य केलं आणि ते घेऊन रावण निघाला. परंतु त्याच ठिकाणी देवादिदेव विष्णुदेव त्या ठिकाणी आले आणि त्यांना समजलं की हे रावण हे शिवलिंग घेऊन चाललाय, तो प्रबल होईल, देवांना सुद्धा वरचढ होईल हे जाणून काहीतरी युक्ती केली पाहिजे. म्हणून ह्या विष्णुदेवानं सुद्धा पांतस्थाचं रूप घेतलं आणि पांतस्थ रूपामध्ये तो त्या ठिकाणी आला. आणि त्या ठिकाणी येऊन ज्या वेळेला संध्याकाळची वेळ होती आणि ती रावणाची संध्यावंदन करण्याची वेळ, आणि त्यावेळेला त्याला सांगितलं की तू संध्यावंदन कर, तोपर्यंत मी हे शिवलिंग घेऊन मी उभा राहतो. आणि ते उभे राहिले आणि रावणाची पाठ होताच त्याने ते शिवलिंग जमिनीवर टेकवलं. नंतर रावण आला, त्याने पाहिलं की हे शिवलिंग त्याच ठिकाणी स्थापित झालंय. त्याला क्रोध आला आणि रागानं त्याने पुन्हा शंकराची तपश्चर्या सुरू केली. आणि शंकरानं प्रसन्न व्हावं म्हणून त्याने आपली जी 10 शिर, त्या 10 शिरापैकी 9 शिर त्याने कापली आणि त्या ठिकाणी आहुतीच्या रूपामध्ये शंकर महादेवाला अर्पण केली. आणि त्यामुळे साक्षात शंकर महादेव सुद्धा प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी वैद्याचं रूप घेतलं आणि वैद्यरूपात त्या ठिकाणी येऊन त्याची जी 9 शिर तुटलेली होती ती त्यावर उपचार करून त्याला ती पुन्हा जोडून दिली. आणि त्यानंतर रावण होता तसा पूर्ववत दशानन झाला आणि त्यामुळेच या ठिकाणाला वैद्यनाथ असं नाव पडलं. त्याला अपभ्रंश होऊन ते वैजनाथ झालं पण मूळ शब्द वैद्यनाथ असा आहे. आणि या ठिकाणी ही जी कथा आहे हीच कथा बरेच जण गोकर्ण महाबळेश्वरच्या ठिकाणासाठी सुद्धा हीच कथा बरेच श्रद्धाळू किंवा बरेच भाविक अशाच प्रकारे शंकर महादेवानं रावणाला शिवलिंग दिलं आणि त्या ठिकाणी साक्षात गणेश आला आणि ह्या गणेशानं हे शिवलिंग त्याच ठिकाणी स्थापन केलं असं म्हणतात. तेच हे वैद्यनाथ अर्थात वैजनाथ. ऐका मधुर कहाणी, देवानी असुरांनी त्याची स्मरली.
मध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एलोरा नावाचं एक पर्यटन स्थळ तुम्हाला माहीत असेल. ह्याच पर्यटन स्थळाच्या जवळ एक ज्योतिर्लिंग आहे, त्याचं नाव आहे घृष्णेश्वर. ह्याला बरीच नावं आहेत, कोणी ह्याला घुमेश्वर म्हणतात, तर कोणी घृमेश्वर म्हणतात, कोणी घुषमेश्वर म्हणतात, तर कोणी म्हणतात कुसुमेश्वर. आता कुसुमेश्वर हे नाव का पडलं त्याची एक कथा आहे का, की कुसुम ही एका ब्राह्मणाची पत्नी होती आणि ती मात्र शिवभक्त होती. आणि ती रोज काय करायची की एका पाण्याच्या भांड्यामध्ये, पाण्याच्या टाकीमध्ये एक वाळूचं शिवलिंग तयार करायची, त्याचं पूजन करायची आणि त्याचं त्याच ठिकाणी विसर्जन करायची. आणि तिला एक मुलगा होता, तोही शिवभक्त होता. आणि हिची ही शिवभक्ती पाहून तिची मात्र जी सवत होती, म्हणजे त्या ब्राह्मणाची पहिली पत्नी, ती मात्र हिच्यावरती मत्सरानं जळत होती. आणि तिनं मात्र हिचा छळ सुरू केला. आणि एवढा छळ करत असून सुद्धा तो तिने सहन केला केवळ ह्या शिवभक्तीच्या जोरावरती. आणि हा सर्व अखंडपणे तिची ही शिवभक्ती सुरू आहे. आणि ही शिवभक्ती सुरू असताना तिचा मुलगा हळूहळू मोठा झाला आणि तो आता विवाह योग्य झाला, तेव्हा त्याचा आता विवाह करावा असं तिने ठरवलंय. परंतु त्याच वेळेला मत्सरानं किंवा सूडबुद्धीनं पेटलेल्या ह्या तिच्या सवतीने कुऱ्हाडीच्या सहाय्यानं ह्या तिच्या पुत्राचा वध केला, तिची हत्या केली. आणि तिला फार दुःख झालं, परंतु तिच्या शिवभक्तीमध्ये मात्र कोणताही खंड पडलेला नाही. आणि तिच्या ह्या भक्तीमुळे अखेर शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्वरूपात ते त्या ठिकाणी प्रकट झाले. तिने आणि तिने केलेल्या भक्तीमुळे त्याने तिला आशीर्वाद दिला, तिचा मुलगा त्याच पाण्याच्या टाकीमधून पुन्हा जिवंत होऊन तिला प्राप्त झाला. आणि शंकरानं दिलेल्या आशीर्वादामुळे, अर्थात त्यापूर्वी तिने केलेल्या शिवशंकराच्या भक्तीमुळे तिला हे चांगलं फळ प्राप्त झालं. तर मंडळी, हे जे ज्योतिर्लिंग आहे हे दोन ठिकाणी तुम्हाला दिसेल. एक म्हणजे एलोरा, या ठिकाणी जे कैलास मंदिर आहे त्या ठिकाणी, आणि दुसरं म्हणजे देवगिरी. अशा दोन ठिकाणाहून मंडळी तुम्हाला हा घृष्णेश्वर तुम्हाला पाहायला मिळेल. सह्याद्री पर्वत रांगेत देवगिरीचे नाव, सह्याद्री पर्वत रांगेत देवगिरीचे नाव, घृष्णेश्वर महादेवाचे येथे, घृष्णेश्वर महादेवाचे येथे गाजे मंगल नाव. इथे ब्राह्मण आला जन्मा, पत्नी सुदेहा संगती राहत होता इथे सुधर्मा, अग्निहोत्री तो पंडित होता सर्वशास्त्राचा ज्ञानी, देव अतिथींची सेवा तो मंगल पूजा मानी, रात्रंदिन शिव पूजा करी शिव भक्त तो निरअभिमानी, धर्मपरायण पतिव्रता पत्नी पण होती ज्ञानी, वैभव सगळे होते परंतु एकच होती ग्लानी, पोटी अपत्य नाही म्हणून टोळ्यात होते पाणी. तर मंडळी, आता आपण आजच्या ह्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा केली आणि निश्चितपणे आजचा हा श्रावणाचा अखेरचा सोमवार सार्थकी लागला असं तुम्हाला वाटत असेल ना. हो, निश्चितच. का नाही वाटणार? कारण श्रावण सोमवार ह्या श्रावण महिन्याची अधिष्ठान देवता, शिवभक्तांची पर्वणी म्हणजेच हा सोमवार. आणि ह्या सोमवारची सांगता आपण ह्या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनानं केलेली आहे. मंडळी, तुम्हाला मी वर्णन केलेली ही सर्व 12 ज्योतिर्लिंग केवळ, मी तुम्हाला असं म्हणत नाही की केवळ भक्तिभावानं पहा, पण त्याचबरोबर एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा पहा. आणि जर गेलात ना तर निश्चितपणे त्या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्याचाही आस्वाद घ्या, शिवभक्तीचाही आस्वाद घ्या आणि त्या शिवशंकराकडे प्रार्थना करा, केवळ स्वतःसाठी नाही, आपल्या हिंदुस्थानसाठी, आपल्या राष्ट्रासाठी. तर मंडळी, आणि अखेरीस आपण सुद्धा ह्या शिवशंकराची आराधना करूया.
करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधं विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो कैलासराणा शिवचंद्रमोड़ी फणींद्रमाथा भ्रुकुटी झड़ाड़ी कारुण्य सिंधु भव दुख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी नमः पार्वती पते हर हर महादेव। श्रावणी सोमवार कर्नाळा टीव्हीवर दर सोमवारी सकाळी 8 वाजता दुपारी 2:30 वाजता व सायंकाळी 7 वाजता पाहायला विसरू नका श्रावणी सोमवार। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत माननीय काशीनाथ पाटील पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती माननीय सुरेश नारायण भोईत संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल माननीय बबन मुकादम सदस्य ग्रामपंचायत भातानपाडा माननीय परशुराम माळी अध्यक्ष यशोदी क्रीडा मंडळ आजिवली